नमस्कार मुलांनो, आज गणिताच्या अभ्यासात आपण पुढची दोन पानं करणार आहोत. सध्याचा आपला अभ्यास तुम्हाला आता पाठ झाला आहे. 99 पर्यंत आपल्याला सेम रिपीट करायचं आहे सगळं जे आपला आता पॅटर्न झालं आहे ते तुम्हाला आता माहिती झालं आहे. ओके, तर आज आपण पेज नंबर 54 आणि 55 हे दोन पानं करणार आहोत. तर त्यातला आता आपण पेज नंबर आधी 54 बघूया. बघा आज काय आहे, इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 61 to 70. तर आता नेहमीप्रमाणे आपल्या पुस्तकात आपण आपल्या वहीमध्ये डेट घालायची आहे सगळ्यात पहिले, आणि हे हेडिंग लिहायचं आहे, व्यवस्थित आखायचं आहे, आणि पुढचं आपल्याला कसं लिहायचं आहे तुम्हाला आता पाठ झालेलंच आहे. हे बघा आपली वही, असं तुम्ही लिहिणार आहात. म्हणजे आता 61 to 70 म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे 61 जेव्हा आपण असं लिहितो तेव्हा 1 ही जागा कोणाची आहे, ही आहे युनिटची जागा. म्हणजे उजवीकडची पहिलं डिजिट हे नेहमी काय असतं, युनिट असतं, आणि त्याच्या डावीकडचं जे लागून जी संख्या असते, जो नंबर असतो, ते म्हणजे टेन्स असतं. युनिट आणि टेन्स इथे जसं लिहिलंय की नाही, हे युनिट आणि हे टेन्स, ही जागा कधीही बदलत नाही. ओके, म्हणून मग आता हे आहे युनिट, हे आहे टेन्स. म्हणजे काय, आता 6 टेन्स आहेत. 61 62 63 64 हे आपल्याला आता शिकत जायचं आहे. मग आता आपले टेन्स तर फिक्स आहे, ठीक आहे. म्हणून आपण दरवेळी आता काय करणार, हे 6 टेन्स आपण काढणार, एक बॉक्स काढून त्याच्यामध्ये टी फॉर टेन्स आपण असं लिहितो आहोत. हो की नाही, म्हणजे तुम्हाला खूप सोपं झालं आहे लिहिण्यासाठी. आता दरवेळी 10 युनिट्स काढून ची माळ काढून एवढे सगळे टेन्स काढणं तुम्हाला कठीण गेलं असतं, म्हणून ही सोपी पद्धत तुम्हाला मी सांगते आहे. ओके, मग हे 6 टेन्स तुम्ही काढले, मोजा 1 2 3 4 5 आणि 6 टेन्स, आणि 1 युनिट आपल्याला दाखवायचं आहे, म्हणून हे एक युनिट आपण दाखवलं. हे सिंगल मणी हा आपला एक युनिट आहे. मग त्या त्या कप्प्यामध्ये त्या त्या घरामध्ये आपण त्यांची संख्या लिहून टाकायची, 6 टेन्स 1 युनिट, आणि ते आपण इथे अक्षरामध्ये लिहून दाखवलं आहे, 6 टेन्स 1 युनिट, अँड द नंबर इज 61. हे पण महत्त्वाचं आहे, आपल्याला टेन्स आणि युनिट्स वाचल्यावर नंबर किती आहे ते आता सांगता येत आहे नक्की. ओके, परत मग आता 6 टेन्स, एक युनिट वाढला आहे, 2 युनिट्स झाले. आता 60 6 टेन्स 2 युनिट्स 62, 6 टेन्स आता परत एक युनिट वाढला, 2 चे 3 युनिट झाले, 6 टेन्स 3 युनिट्स 63, मग 6 टेन्स 4 युनिट्स 64, 6 टेन्स 5 युनिट्स 65, 6 टेन्स 6 युनिट्स. आता हे तुम्हाला माहिती आहे की हे एका ओळीमध्ये सगळे युनिट्स मावणार नाहीत, आणि आपल्याला परत 10 एक नीट नीटनेटकी माळ तयार करायची आहे, म्हणून 5 इथे युनिट काढल्यावर 6वा युनिट आपण इथे खाली काढत असतो पहिल्या युनिटच्या खाली. मग 6 टेन्स 6 युनिट्स 66, हे एका पानावर एवढं मावलं आपलं. पुढचा अभ्यास राहिलेला पुढच्या पानावर काढूया. 6 टेन्स 7 युनिट्स 67, 6 टेन्स 8 युनिट्स 68, 6 टेन्स 9 युनिट्स 69, आणि आता इथे जी रिकामी जागा दिसते आहे 9 युनिट्समध्ये आपण 1 युनिट इथे जर ॲड केला तर काय होईल, हा पूर्ण 7वा 10 तयार होतो आहे. त्याच्यामुळे आता काय झालं आहे, 1 युनिट इथे ॲड झाल्यामुळे इथे आपण याला 1 10 म्हणून आपण इथे काढलेलं आहे. या सगळ्या मण्यांचा इथे काय झाला, 10 झालं, म्हणून 6च्या पुढे आपण 7वा इथे 10 काढलेला आहे. म्हणजेच काय झालं, 7 युनिट्स झाले, 10 झाले, आणि युनिट तिथे कुणीच उरलं नाही, म्हणून आपण युनिटच्या घरामध्ये 0 काढला.
आणि मग काय झाले ते 7 tens, आणि युनिट काहीच राहिलं नाही म्हणून 0 युनिट लिहायची गरज नसते, फक्त 7 tens लिहायचं अँड द नंबर इज 70. ठीक आहे, हे झालं. आता आपण पुढचं पान पण लगेच बघूया. दोन पानं तुम्हाला छान करता येणार आहेत. म्हणजेच काय, आता बघा, इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 71 to 80 हे पण सेम तसंच पान आहे. आता फक्त एक टेन्स वाढलेला आहे. इथे मी तारीख लिहिलेली नाही, डेट, कारण आपलं हे एकाच दिवशीचा दुसरा अभ्यास आहे, दुसरं पान आहे, म्हणून इथे पुन्हा आपण डेट लिहिणार नाही. पण नवीन पानावर नवीन आपण हेडिंग देतो आहोत, म्हणून इथे हेडिंग लिहिणं मात्र खूप गरजेचं आहे. इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 71 to 80 हे लिहिल्याशिवाय कधीही पुढचा अभ्यास करायचा नाही. ओके, सगळ्यात महत्त्वाचं असतं ते हेडिंग. मग आता नेहमीप्रमाणे आपण हे आखून घेतलं आणि पुढचा अभ्यास सुरू केला. आता काय झालं आहे, इथे 7 tens आहेत, म्हणून आपण हे इथे 7 tens काढलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 tens आणि एक युनिट आहे म्हणून एक युनिट इथे काढलं. 7 tens 7 units 1 आणि 7 tens 1 unit असं त्याला आपण वाचायचं आहे आणि त्याचा नंबर झाला आहे 71. ठीक आहे, आता 71 हे वाचल्यावर तुमच्या आता लक्षात येत आहे की 7 units 7 tens 1 unit. ठीक आहे, आता पुढे काय, परत एक एक आता युनिट वाढत जाणार नेहमीप्रमाणे. 7 tens 2 units 72 7 tens 3 units 74 7 tens 4 units 74 7 tens 5 units 75 7 tens 6 units 76. आता पुढे काय झालंय बघा, हां, आता इथे जसं मी एका ओळीत 7 tens काढले, पण वहीमध्ये असं लिहिताना आपल्याला काही चुका होऊ शकतात, एक टेन्स मागे पुढे किंवा कमी जास्त होऊ शकतो. मग आपण काय करायचं, जसे आपण युनिट्स एका ओळीत 5 काढतो आणि 6वा युनिट आपण पहिल्याच्या खाली काढतो, तसंच आता आपण करूया. 5 tens इथे काढल्यावर 6 आणि 7वा tens आपण खाली काढू, म्हणजे मग आपल्याला दुसरी ओळ तर मिळतेच आहे, तिचा पण आपण वापर करून घेऊ आणि आपल्याला ते चुकणार पण नाही. आपण टेन्स किती काढतो आहोत हे आपल्याला नीट कळेल. ठीक आहे, मग आता हीच पद्धत आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करूया की हे टेन्स सुद्धा एका ओळीत 5 काढायचे आणि पुढचे टेन्स खालच्या ओळीत काढायचे, म्हणजे हे 7 tens आपल्याला मोजायला पण खूप सोपं जातं. 7 tens आणि हे 7 units आहे, 7 tens 7 units 77. पुढे 7 tens 8 units झाले, ते झाले 78. 7 tens 9 units ते झाले 79. आणि 9 बघा, परत 9 आले. हां, आता लक्ष द्या, परत इथे ही जी रिकामी जागा आहे इथं एक युनिट येऊन बसला आता परत. मग काय झालं, 9 plus 1 10 म्हणजे 1 ten पुन्हा तयार झालेला आहे. मग या 7 tens तर आधीच्या इथे होतेच, मग त्यात काय झाला, हा जो युनिट एक वाढत तयार झाला 1 ten तो इथं येऊन बसला, म्हणजे 7 मध्ये 1 tensची भर पडली, म्हणजे काय झाले, त्याचे 7 चे 8 tens झाले. ओके, मग आता आपण काय केलं, टेन्सच्या कप्प्यात 8 लिहिले आणि युनिट्सच्या कप्प्यात 0 लिहिले. ठीक आहे, म्हणजे झाले 8 tens 80. ओके, चला, मग हा अभ्यास तुमच्या आता लक्षात आलेलाच आहे मला माहिती आहे. मग काय होमवर्क, सॉल्व पेज नंबर 54 and 55 इन युअर नोटबुक. ठीक आहे, आता लवकरच शाळा सुरू होणार आहे आणि आजपर्यंतचा जेवढा तुमचा अभ्यास झालेला आहे तो तुमच्या वहीमध्ये पूर्ण असणं अपेक्षित आहे. चला, मग आजचा व्हिडिओ बघून झालाय तुमचा, मग लगेच वही घ्या आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करा.
ठीक है. सो ऑल द बेस्ट एंड बाय.